अभिष्ट चिंतन। अभिष्ट चिंतन एका कर्तव्यपरायण व्यक्तिमत्वाचं, अभिष्ट चिंतन एका कर्मयोगीचं, एका ज्ञान उपासकाचं, एका उद्योग रत्नाचं, काळ्या मातीत रमणाऱ्या कृषी सेवकाचं, विकासाची जाण असलेल्या एका लोकनेत्याचं, अभिष्ट चिंतन एका विकास रत्नाचं म्हणजेच तुमच्या आमच्या लाडक्या आदरणीय सरकारसाहेब रावल यांचं। आज माननीय सरकारसाहेब रावल यांचा 71वा वाढदिवस आपण साजरा करतोय। या निमित्तानं सरकारसाहेबांचा 71 वर्षांचा प्रेरणादायी जीवनपट आपल्या समोर आम्ही उलगडणार आहोत। आदरणीय दादासाहेब आणि मां चंद्रकुवरजी यांच्या कुटुंबात सरकारसाहेबांचा जन्म झाला। दादासाहेबांची दूरदृष्टी आणि आजी राणी मासाहेब मनुबा देवी यांची कडक शिस्त तसंच चंद्रकुवरजी यांच्या प्रेमळ मायेच्या संस्कारातून सरकारसाहेब यांच्या व्यक्तित्वाला बालपणापासूनच पैलू पडत गेले। सरकारसाहेबांचं प्राथमिक शिक्षण दोंडायच्या इथल्या मराठी माध्यमाच्या शाळेतच झालं। त्यानंतर इयत्ता 10वीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमात नाशिकमधल्या बॉईज टाउन स्कूलमध्ये झालं। 1965 साली सरकारसाहेबांनी पुण्यातल्या कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि BSc ॲग्री ऑनर्स ही पदवी संपादित केली। BSc ॲग्री पदवी संपादित केल्यानंतर आदरणीय दादासाहेबांच्या प्रेरणेनं धुळे जिल्ह्यातलं पहिलं कृषी सेवा केंद्र सुरू केलं। या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी जागृतही केलं। हे करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशानं सरकारसाहेब यांनी लोकहितवादी मंडळ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाज कार्याला सुरुवात केली। 1973-74 साली दोंडायच्या नगरपालिका निवडणुकीत सहभाग घेत ते नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले आणि तिथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला। 1973 सालीच दादासाहेब रावल यांनी स्टार्च फॅक्टरीची दोंडायच्या इथे स्थापना करत औद्योगिकीकरणाला सुरुवात केली। औद्योगिक क्षेत्रातल्या यशाचा आलेख सरकारसाहेबांच्या मेहनतीने वाढतच होता। याची दखल घेत दिल्ली इथल्या संस्थेनं त्यांना प्रतिष्ठेचा विकास रत्न हा पुरस्कार बहाल केला। राजकारणातून समाजसेवा करता यावी या उद्देशानं 1999 साली सरकारसाहेबांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार केला, परंतु स्वपक्षातील लोकांच्या कूटनीतीमुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला। या पराभवामुळे रावल कुटुंबावर प्रेम करणारी जनता निराश झाली। परंतु पराभवानी डगमगतील ते सरकारसाहेब कसले? जनमताचा कौल त्यांनी आनंदाने स्वीकारला आणि आपल्या समाज कार्याचा यज्ञ अखंडितपणे सुरू ठेवला। 2001 साली झालेल्या दोंडायच्या वरवाडे नगरपालिकेच्या निवडणुकीत माननीय सौ नयनकुवरताई रावल या सरकारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवून नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या। त्यांच्यासोबत 21 नगरसेवकही निवडून आले। हे खूप मोठं यश होतं। या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सरकारसाहेब यांच्यावरच होती, मात्र यावेळी त्यांना जयकुमार भाऊंची सुद्धा भरीव साथ लाभली। सूक्ष्म निरीक्षण MBA शिक्षणातील बारकाव्यांचा फायदा घेत सुयोग्य नियोजनबद्ध आखणी करत जयकुमार भाऊंनी या निवडणुकीचं शिवधनुष्य लीलया पेललं। याच अनुभवाच्या शिदोरीवर 2004 विधानसभा निवडणुकीत दिग्गजांचा पराभव करून तब्बल 12,500 मताधिक्यांनी विजय मिळवला आणि यापुढेही 2009 आणि 2014 निवडणुकीत शिंदखेडा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून येत त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली। आज ते महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री आहेत। जयकुमार भाऊंनी आपल्या शिंदखेडा मतदारसंघाचीही धुरा भक्कमपणे सांभाळली आहे। या मतदारसंघाची जीवनदायिनी असलेल्या बुराई नदीला बारमाही प्रवाहित करण्याचा आणि त्या माध्यमातून संपूर्ण परिसर सिंचनाखाली आणण्याचं स्वप्न जयकुमार भाऊंनी बघितलं होतं। ते स्वप्न आज साकार होताना दिसत आहे। या नदीवर ठिकठिकाणी 25 बांध बांधण्यात येत आहेत। आज मितीला 80% काम पूर्ण झालं असून येत्या 15 दिवसात उर्वरित काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। हे स्वप्न साकार करण्यासाठी जयकुमार भाऊंनी बुराई नदी परिसरात जागृती व्हावी या उद्देशानं भर उन्हाळ्यात कसलीही तमा न बाळगता 52 किलोमीटरची पायी बुराई नदी परिक्रमा केली। या परिक्रमेच्या निमित्तानं त्यांनी गाळलेल्या घामाचं आज फलित झाल्याचं दिसून येतंय।
आपल्या मुलाच्या या कर्तृत्वानं आणि त्यानं केलेल्या सिंचनाच्या कार्यामुळं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं हास्य सरकार साहेबांच्या मनालाही समाधान देऊन जात आहे. आता जयकुमार भाऊंचं पुढचं स्वप्न आहे ते सुलवाडे जामफळ आणि प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजना पूर्ण करण्याचं. यापैकी सुलवाडे जामफळ योजनेला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मदतीनं सुमारे 2100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हे कामही आता येत्या काळात पूर्ण होईल त्याबद्दल आपण साऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले पाहिजेत. आणि प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेच्या स्वप्नपूर्तीलाही ते भाऊंबरोबर भक्कमपणे उभे राहतील अशी आपण सर्वांनी खात्री बाळगली पाहिजे. मतदारसंघाचा विकास हा जयकुमार भाऊंचा ध्यास असल्यानं ते अहोरात्र कार्यरत असतात. मात्र यामुळे कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. अशा वेळी कुटुंब प्रमुख म्हणून सरकार साहेब हे सर्वांकडे जातीने लक्ष देतात आणि इतर भूमिकांप्रमाणेच आदर्श कुटुंब प्रमुखाची भूमिका सुद्धा तितक्याच जबाबदारीनं सांभाळत असतात. या कार्यात त्यांना साथ लाभते ती सौभाग्यवती नयनकुवर ताईंची, अत्यंत धार्मिक आणि प्रेमळ. सरकार साहेबांच्या जीवनात त्यांना प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणात साथ देणाऱ्या, कुटुंबाला एक साच्यात बांधणाऱ्या असं हे व्यक्तिमत्व नयनकुवर ताई. आज कुटुंबासोबतच दोंडायच्या विरवाडे नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची धुराही त्या सांभाळत आहेत. ताईंच्या नेतृत्वाखाली शहर झपाट्यानं विकसित होत आहे आणि हे पाहून अर्थातच सरकार साहेबांच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव स्पष्टपणे दिसत आहेत. आदरणीय दादासाहेब यांनी स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेच्या माध्यमातून लावलेला वृक्ष सरकार साहेबांनी जोपासला. दोंडायच्या सारख्या मागासलेल्या भागात त्यांनी ज्ञानदानाची दालनं खुली केली. गोरगरिबांची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली. पुढे माननीय नामदार जयकुमार भाऊ यांच्या प्रयत्नांनी या संस्थेच्या अनेक ज्ञानशाखा विस्तारल्या. समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोचावी हे दादासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न आज खऱ्या अर्थानं साकार होताना दिसत आहे. याचबरोबर आदरणीय दादासाहेब यांच्या जयंती दिनानिमित्त शिंदखेडा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळाही सरकार साहेब दरवर्षी घेत असतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी जयकुमारजी रावल यांच्या वाढदिवसानिमित्तानं जय लोकोत्सव या सांस्कृतिक व्यासपीठाचं निर्माणही सरकार साहेबांच्या माध्यमातून झालं आहे. जयकुमार भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त भजन स्पर्धेचं आयोजनही करत असतात. यामुळे गावागावात आध्यात्मिक आणि सात्विक वातावरणाची निर्मिती होत असते. सरकार साहेबांचं संपूर्ण जीवन समाज उन्नतीनं भरलेलं आहे, परंतु त्यांचा मूळ पिंड आहे तो शेतकऱ्याचा. शेती हा माझा श्वास आहे आणि म्हणूनच त्यांचं मन काळ्या मातीत रमत. कृषी क्षेत्रातील त्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तापी नदी किनारी असलेला टाकरखेडा इथला दौलतगड कृषी फार्म. या ठिकाणी सरकार साहेबांनी सुमारे 1000 जातीची फुलझाडं, फळझाडं आणि विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. या ठिकाणचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे 2010 साली राज्यात महामार्ग विस्तारीकरणाच्या कामात तोडण्यात आलेल्या अनेक महाकाय वृक्षांची पुनर्लागवड करून त्यांना पुनर्जीवन दिलं आहे आणि निसर्गाचाही समतोल साधायला हातभार लावला आहे. या ठिकाणी सरकार साहेबांच्या कल्पनेतून सुंदर अशा उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी निवासासाठी अतिशय सुंदर अशा राहुट्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यांची आंतर सजावट पाहून आपलं मन मोहून जातं. इथल्या उद्यानात फिरताना जंगलात फिरण्याचा अनुभव येतो. अशी विविध वैशिष्ट्य या फार्मवर आपल्याला अनुभवता येतात. यासाठी मात्र सरकार साहेब रात्रंदिवस झटत असतात. त्यांचा जीवनपट हा तरुणांसाठी खरा आदर्श आहे. फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहणं आणि सदैव क्रियाशील असणं हा संदेश ते आपल्याला नकळतपणे देऊन जातात. स्वच्छ नीटनेटका पेहराव, चेहऱ्यावर हास्य आणि वागण्यातील शिस्तबद्धता असलेलं असं सदाबहार व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय सरकार साहेब रावल. त्यांच्या 71व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना सुदृढ आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो. त्यांचा हा जीवन प्रवास आम्हा सामान्यांना सतत ऊर्जा देत राहो, प्रेरणा देत राहो, हीच मनपूर्वक शुभेच्छा.